धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे एका केमिकल फॅक्टरीत शनिवारी सकाळी झालेल्या भीषण स्फोटात 13 जण ठार तर 58 जण जखमी झाले अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी दिली. ही घटना वाघाडी बाडदे रस्त्यावर घडली. या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री दादा भुसे, जिल्हाधिकारी रंगाथरण डी, पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, औद्योगिक सुरक्षा विभागाचे उपसंचालक MN रत्नपारखे घटनास्थळी पोहोचले. या दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. शिरपूर येथे असलेल्या एका केमिकल फॅक्टरीत शनिवारी सकाळी भीषण स्फोट झाला. यात आतापर्यंत 13 जण ठार झाले असून जखमींची संख्याही वाढून 58 पर्यंत पोहोचली आहे. मृतांपैकी पीनाबाई जितेंद्र पावरा 35 वर्ष राहणार चांद सूर्या, रोशनी पावरा वय 14 वर्ष राहणार चांद सूर्या, सुबीबाई रमेश पावरा वय 25 वर्ष राहणार चांद सूर्या, पंजाबाई विशाल पावरा वय 25 वर्ष राहणार वकवाड, रमेश सजन कोळी वय 35 वर्ष राहणार वाघाडी यांची ओळख पटली असून 2 जणांची अद्याप ओळख पटलेली नाहीये. दरम्यान ही कंपनी मुंबईच्या उमित ग्रुपने चालवायला घेतली होती. या कंपनीत औषधांना लागणारे केमिकल तयार होत होते. कंपनीचे काम 3 शिफ्ट मध्ये चालते. एका शिफ्ट मध्ये 40 ते 50 कामगार काम करतात. शिफ्ट बदलण्याच्या वेळेसच ही दुर्घटना घडली. या स्फोटांचा सर्वाधिक फटका वाघाडी गावाला बसला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच जिल्ह्यातील अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. आवाज आला, आम्ही मॉर्निंग वॉकला होतो गार्डन मध्ये, त्याच्यानंतर एक आकाशात काळा धुवा उठला आणि आम्ही या दिशेने आलो तर या ठिकाणी अतिशय भयावह परिस्थिती होती. जनावरं तुकडे होऊन पडलेली होती, माणसं पडलेली होती. भरपूर लोकांना आम्ही कळलं, कमीत कमी 40 ते 45 लोकांना सर्व गावकऱ्यांच्या मदतीने, सर्व लोकांच्या मदतीने काढण्यात आलं. आणि त्याच्यात आता आमच्यापर्यंत जी माहिती आलेली आहे की 8-10 लोकं दगावलेली आहेत आणि 40 लोकं इंजोर्ड झालेली आहेत. परंतु आम्ही जेव्हा इथं माहिती घेतली इथल्या सिक्युरिटी गार्डकडनं, तर सकाळच्या शिफ्टला 70 लोकं इथं वर्कर्स होते आणि अधिकारी वगैरे असा 80-90 लोकांचा स्टाफ होता. त्याच्यापैकी आता मध्ये किती आहेत, बाहेर किती निघाले, अतिशय भयंकर परिस्थिती आहे. मागच्या बाजूला आम्ही बघायला गेलो की मागे कुणी इंजोर्ड आहे का, तर तिथे अक्षरशः माणसांचे तुकडे होऊन पडलेले आहेत. शव असं छिन्नविछिन्न अवस्थेत त्या ठिकाणी शव पडलेले आहेत. किती लोकं असतील हे सांगू शकत नाही, परंतु ती जी घटना आहे ते जो प्रकार आहे तो बघण्याच्या पलीकडचा आहे. एक हिंमतवाला माणूस बघू शकतो अक्षरशः हात कुठे, पाय कुठे, शरीराचा भाग कुठे, या पद्धतीची परिस्थिती मागच्या बाजूला देखील आहे. आणि सगळ्यात जास्त हानी जी झालेली आहे ती आजूबाजूला राहणारे जे कुटुंब होते, वस्ती करून राहणारे, या कुटुंबाचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे. त्या ठिकाणी आम्ही एक 2 वर्षाच्या बाळाला जिवंत काढलेलं आहे. त्याची आई त्या ठिकाणी दगावलेली आहे. त्याची एक बहीण असावी, कोणी नातेवाईक असावी, ती देखील जागेवरच मृत्यू झालेला होता. तरी आम्ही त्यांना सर्वांना दवाखान्यात हलवलेलं आहे. कोणी म्हणतं बॉयलरचा स्फोट झालेला आहे, कोणी म्हणतं केमिकलच्या सिलेंडरचा स्फोट झालेला आहे. नेमकं त्या फॅक्टरीत काम करणारे किंवा त्याचा जो जाणकार असेल तो सांगू शकतो. परंतु ही जी परिस्थिती आली, या ठिकाणी सर्व राजकीय पक्षाचे नेते देखील आलेत. सर्व गावकऱ्यांनी, इथे खाशीराव पाटील प्राध्यापक म्हणून आहेत, त्यांनी देखील जीव धोक्यात टाकून आमच्यासोबत त्यांनी देखील मदत कार्य केलेलं आहे. आणि कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता इथले जे जे नागरिक उपस्थित होते त्यांनी लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु अजून एक सिलेंडर इथे फुटण्याच्या मार्गावर आहे, अशा गोष्टी होत आहेत. तरी देखील या ठिकाणी थांबलेले तुम्ही तुमच्या कॅमेऱ्यात येणारे जेवढे लोक असतील, पोलीस प्रशासन असेल, SDRF असेल, प्रशासनाचे अधिकारी असतील, पोलीस प्रशासन असेल, तहसीलदार असतील, प्रांतसाहेब असतील, जे कोणी अधिकारी आहेत हे सर्व या ठिकाणी जातीने हजर आहेत आणि सर्व आपापल्या स्तरावर मदत करत आहेत. आणि शिवसेनेच्या माध्यमातून मी स्वतः तालुका प्रमुख आहे आणि माझ्या सर्व शिवसैनिकांना लगेच फोन लावला. सर्व शिवसैनिक या ठिकाणी मदतीसाठी आलेले आहेत, प्रत्येकजण मदत करतो आहे. आणि या पद्धतीने सर्व राजकीय पक्षाचे लोक या ठिकाणी आणि आमचे पालकमंत्री माननीय दादाजी भुसे साहेब अवघ्या 5 मिनिटात इथे दाखल होत आहेत. शासकीय अधिकृत माहितीनुसार 12 लोकांचं दुर्दैवाने दुःखद निधन झालेलं आहे. 58 लोक जखमी झालेले आहेत. जखमींवर काही ह्या हॉस्पिटलमध्ये, दुसरं एक हॉस्पिटलमध्ये आणि धुळ्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार केले जात आहेत.